पुकार नाही म्हणजे हा एक मुद्दा आहे ते तुम्हाला विचारतो. सुरुवातीला तुम्ही चंद्रकांत दादावर सांगा. चंद्रकांत दादांनी सांगितलं की येत्या विधान परिषदेला आमचे 160 ते 170 उमेदवार निवडून येतील. मग नाही मला वाटतं राज्यसभेला काही अडचणी आल्या आणि त्यातून महाविकास आघाडीला थोडं मागं जावं लागलं असलं तरी या अनुभवातून विधान परिषदेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी येतील. कारण की आकडेवारी ठीक आहे, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आता निकाल पुढं आलेलाच आहे त्यामुळे आता त्याच्यावर मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, परंतु विधान परिषदेसाठी जी तयारी करणं गरजेचं आहे ती तयारी पुन्हा तिन्ही पक्षाची या ठिकाणी सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे यामध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. किंबहुना आहे ते सगळे आमदार या विधान परिषदेमध्ये आमच्यावर राहतील असा आम्हाला विश्वास आहे. दादा नेहमी बाकीचं सुडाचं राजकारण देशभर त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे ईडी आता पूर्वी 5 लोकांना माहीत होती ती गल्लीतसुद्धा ईडी माहीत झालेली आहे. म्हणजे एवढं या ईडीची आज वापर दुर्दैवानं या देशामध्ये कधी झाला नव्हता तो वापर या ठिकाणी सूडबुद्धीनं सरकारच्या विरोधात कोण बोलत असेल तर त्याच्या पाठीमागे ईडी लावा हे एक सुसूत्र झालेलं आहे आणि यातून आमचे नेते सही सलामत बाहेर पडतील यामध्ये आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही. आता लोकशाहीमध्ये स्थित्यंतरही होत असतात आणि या स्थित्यंतरामध्ये जे काही घडलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो कोल्हापूर म्हणून आम्हाला त्याचा काही विषय यामध्ये या ठिकाणी नाही आहे. परंतु निश्चितपणे जनतेतून ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांचा कल गेल्या 5-6 वर्षामध्ये स्पष्ट झालेला आहे. पण राज्यसभेच्या त्या निकालानंतर कोल्हापूरमध्ये फार परिवर्तन होईल असा दावा केला जातो आहे. नाही आज त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्याही माझी सवय रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं. आत्ताच त्याची अजून जिल्हा परिषद लांब आहेत, महापालिका लांब आहेत, सगळ्या निवडणुका लांब आहेत. आजच त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही कसं उतरतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं ठरलंय टॅगलाईन अजूनही कायम नाही. आमचं ठरलंय कोल्हापूरचा विकास करणे, कोल्हापूरला पुढे घेऊन जाणे. मला वाटते दादा आता राज्याचे अध्यक्ष असल्यामुळे ते बोलतात, परंतु ठीक आहे आता एक यश आल्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल की सगळं असंच घडणार आहे, परंतु तसं काही घडणार नाही. यामध्ये अनावधानं काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती विधान परिषदमध्ये होणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणे, कारण हा अनुभव ताजा आहे. म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि यातून आम्ही निश्चितपणे जी सुधारणा करायला पाहिजे किंवा जे काही नियोजन करायला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करणारच आहोत. ते काय आम्ही डोळे बंद करून बसणार नाही आहोत. महाडिकांनी काल टोला मारलेला आहे, कालही महाडिक राजकारणात आजही आहे. त्यांच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं, त्यानंतर पंतप्रधानांनी भाषण केलं, मात्र सरकारचं प्रतिनिधित्व म्हणून अजित पवार तिथं उपस्थित होते पण त्यांना भाषण करायला दिलं नाही किंवा त्यांचं नाही. मला मी तिथली नक्की तिथली माहिती घेतो, कारण की प्रोटोकॉल प्रमाणे सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना बोलायला देणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी प्रोटोकॉल असतो. कारण की सरकारच्या वतीनं कुणी तर बोललं गेलं पाहिजे होतं हे अपेक्षित आहे, परंतु नेमकं स्टेजवर काय घडलं आणि काय झालं याची माहिती देखील त्या ठिकाणी घ्यावी लागेल की नेमकं भाषणाच्या या सगळ्या बाबतीत मुद्दामून त्या काही गोष्टी घडल्या असतील तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैव आहे. राहुल गांधींना सलग दुसऱ्या दिवशी आता लोकशाहीमध्ये स्थित्यंतरही होत असतात आणि या स्थित्यंतरामध्ये जे काही घडलेलं आहे ते आम्ही स्वीकारतो कोल्हापूर म्हणून आम्हाला त्याचा काही विषय यामध्ये या ठिकाणी नाही आहे. परंतु निश्चितपणे जनतेतून ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांचा कल गेल्या 5-6 वर्षामध्ये स्पष्ट झालेला आहे. पण राज्यसभेच्या त्या निकालानंतर कोल्हापूरमध्ये फार परिवर्तन होईल असा दावा केला जातोय. नाही आज त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्याही माझी सवय रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं. आत्ताच त्याची अजून जिल्हा परिषद लांब आहेत, महापालिका लांब आहेत, सगळ्या निवडणुका लांब आहेत. आजच त्याच्यावर वक्तव्य करण्यापेक्षा ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही कसं उतरतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपलं ठरलंय टॅगलाईन अजूनही कायम नाही. आमचं ठरलंय कोल्हापूरचा विकास करणे, कोल्हापूरला पुढे घेऊन जाणे.